महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय. कोर्टाने सांगितलंय अपात्रतेचे सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांचे आहे, अध्यक्षच त्यावर निर्णय घेतील. सुप्रीम कोर्टाने यामध्ये हस्तक्षेपास नकार दिला आहे. यावर भाजपा प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात ते काय म्हणाले. नमस्कार, मी भारतीय जनता पार्टी प्रदेश महामंत्री या नात्याने आज उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल या न्यायालयाचं स्वागत करतो आणि समाधान व्यक्त करतो. खरं तर हा लोकशाहीचा विजय झाला आहे. बरेच जण महाविकास आघाडीचे टोह पडत आहे की खऱ्या अर्थानं संविधानिकदृष्ट्या आम्ही बसलेलो नाही आहे, हे सरकार नाही आहे, परंतु कोर्टानं त्यांना चपराक देऊन हे दाखवून दिलं की खऱ्या दृष्टिकोनातून लोकशाहीचा विजय, सत्याचा विजय आणि निश्चितपणे कायदेशीररित्या हे सरकार चालू आहे याचं सुप्रीम कोर्टानं आज दाखवून दिलेलं मोठं उदाहरण आहे. आणि त्यामुळं परत कितीतरी जनतेची दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तरी आपण येणाऱ्या काळात उघडे पडून जाऊ. आता जसं सुप्रीम कोर्टानं आपल्याला उघडं पाडलं, याही बाबतीत सरकार आपल्याला उघडं पाडण्याचं काम करेल. निश्चितपणे परत एकदा मी निर्णय कोर्टाच्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणावर स्वागत करतो आणि हा आनंद जनतेतल्या जनमानसाच्या मनामनातला आहे.